एकाच बुलेटसाठी दोघांच्या नावे कर्ज काढून तिघांची 3.5 लाखाची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. बुलेट घेऊन देतो म्हणून एका व्यक्तीकडून 1,30,000 रुपये घेतले, चव्हाण शोरूममधून बुलेट घेऊन ती परस्पर विकली, पुन्हा 30 बुलेट पासिंगकरता मागून घेत कर्जाच्या कागदपत्रांवर सह्या घेऊन त्यावर परस्पर 1 लाखांचं कर्ज काढलं. ते पैसे चव्हाण शोरूममध्ये भरले. इतकंच नाही तर बुलेट तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे कर्ज काढून विकली. अशा पद्धतीनं तिघांची फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. भालचंद्र वल्याळ आणि श्रीधर बोल्ली या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ देशमाने यांनी दिली. पासिंगच्या कागदपत्र त्याच्या सह्या घेतल्या व सदरचे कागदपत्र पासिंगचे नव्हते, ते कर्ज मंजुरी होते, त्यानुसार त्यांनी त्याच्या सह्या घेऊन ते एल&T फायनान्स इथे सादर केले. तिथं श्रीधर एक व्यक्तीची हाताशी धरून जे 1 लाख रुपये कर्ज मंजूर करून घेतले. पूर्वी 1,30,000 घेतले, नंतर 1 लाख कर्ज मंजूर करून घेतले. ती बुलेट त्यांनी पासिंग करता घेऊन इतर व्यक्तीस विक्री केलेली. तसंच चौगुले म्हणून एक व्यक्ती त्याच्याकडून रोख रक्कम घेऊन त्याला बुलेट दिली, परंतु त्याला त्याला पण असं सांगितलं पासिंगच्या कागदपत्रावर सह्या कर. तर पासिंगचे कागदपत्र नसून ते आपले इलेक्ट्रिक फायनान्स कंपनीचे कागदपत्र दिले, त्याच्यावर सह्या घेतल्या, त्याचे 1 लाख रुपये मंजूर करून घेतले व ते स्वतःसाठी वापरले. असे म्हणून त्यांनी रामचंद्र वल्लयाने 3,40,000 फसवणूक केली आहे. त्यानुसार चव्हाण शोरूमचे व्यवस्थापक नागेश वाघमारेंनी आपल्याकडे तक्रारी अर्ज केला होता.